छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज मंडळ धुळेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात सकाळी 11 वाजेपर्यंत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली होती। धुळे शहरात आज दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासह सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आलेत। त्याचाच भाग म्हणून आज सालाबादाप्रमाणे शिवजन्मोत्सवानिमित्त धुळे येथील मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात रक्तदान करणाऱ्या 51 रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रासह सन्मानचिन्ह देण्यात आले। यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्हा मराठा पंचमंडळाचे वतीने आयोजित रक्तदान शिबिर आज घेण्यात आले आहे। जवळजवळ 50 ते 60 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेले आहे। आयोजक म्हणून त्यांनी वामन दादा मोहिते आणि आशिष भरताडे उर्फ बंटी बोलाबो वाघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे रक्तदान शिबिर आहे। हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षीला आम्ही हा रक्तदान शिबिर घेत असतो। मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि अशाच रक्तदान शिबिराला त्यांनी प्रतिसाद दिला, ज्यांनी रक्तदान केले त्यांचे अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम वारंवार होत राहतील असे मी ग्वाही देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। 19 फेब्रुवारी 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मराठा पंचमंडळ संचलित सकल मराठा समाज आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरानिमित्त आमचं संकलन 251 बाटल्यांचं आहे। आम्ही 251 बाटल्या आज रक्ताच्या देणार आहोत आणि आतापर्यंत 51 बाटल्यांचं संकलन इथे झालेलं आहे। ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांनी असेच सत्कर्म करत राहो अशी मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करते।